साईरा मुलांनो, कशा आहात? मजेत आहात ना? घरी सुट्टीत मजा मजा करताय ना? मस्त टीव्ही बघताय, गेम्स खेळताय? तर आता आपण अभ्यासाकडे वळूया. आज मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे. आता तुम्ही इयत्ता दुसरीमध्ये आला आहात आणि मी तुम्हाला इयत्ता दुसरीमध्ये मराठी हा विषय शिकवणार आहे. तर सगळे तयार आहात? चला तर मग आता आपण तुमच्या पाठ्यपुस्तकाविषयी बोलूया. तुमचं मराठीचं पाठ्यपुस्तक आहे, त्याचं नाव मी आणि मराठी. आणि मी आणि मराठी या पुस्तकातलं शिकण्या अगोदर आपण गेल्या वर्षीच म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये काय काय अभ्यास केला मराठीमध्ये, ते आज आपण थोडी त्याची उजळणी करूया. सांगा बरं, इयत्ता पहिलीमध्ये तुम्ही काय काय अभ्यास केला मराठीत? सांगा. चित्रलिपी, बरोबर ना? चित्रलिपी, त्यानंतर आ काढायला शिकलात, म्हणजे तुम्ही स्वरसुद्धा शिकलात आणि व्यंजनसुद्धा शिकलात. तर स्वर आणि व्यंजन यांनाच म्हणतात मुळाक्षरे. काय म्हणतात? मुळाक्षरे. आणि ही मुळाक्षरे म्हणजेच आपले स्वर आणि व्यंजन या सगळ्या अक्षरांनी मिळून ही मुळाक्षरे तयार होतात. आणि मुळाक्षरे जर चांगली शिकलोत आपण, म्हणजेच आपला मूळ पाया, मुळाक्षरांचा हा जो मूळ पाया आहे हा जर आपण मजबूत केला, तर आपण मराठी सहजरित्या शिकू शकतो, वाचू शकतो आणि लिहूही शकतो. आणि मराठी तितक्याच आनंदाने आपण अभ्यासात हुशारही होऊ शकतो. म्हणून तर सांगते, मुळाक्षरे चांगली पाठ करा आणि चांगली शिका, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन कधीच मराठीमध्ये प्रॉब्लेम किंवा मराठीमध्ये कुठलाही त्रास होणार नाही शिकण्यासाठी. तर सगळे तयार आहात? मुळाक्षरांची पुन्हा एकदा रिव्हिजन करूया आपण. चला तर आता आपण मुळाक्षरांतलं पहिलं म्हणजे स्वर, 15 स्वरांची उजळणी करणार आहोत. तर चला, माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं बरोबर. अ अननस, अ अननस, अ अननस. आ आरसा, आ आरसा, आ आरसा. ई इमारत, ई इमारत, ई इमारत. ई इडलिंबू, ई इडलिंबू, ई इडलिंबू, ई इडलिंबू. ऊ उस उखळ, ऊ उखळ, ऊ उखळ, ऊ उखळ. ऊ ऊस, ऊ ऊस, ऊ ऊस. रू ऋषी, रू ऋषी, रू ऋषी. ए एडका, ए एडका, ए एडका. ऐ ऐरावत, ऐ ऐरावत, ऐ ऐरावत, ऐ ऐरावत. ओ ओढा, ओ ओढा, ओ ओढा, ओ ओढा. औ औषध, औ औषध, औ औषध, औ औषध. अम अंगठी, अम अंगठी, अम अंगठी. आहा स्वतः, आहा स्वतः. ॲ हॅट, ॲ हॅट, ॲ हॅट. ऑ ऑफिस, ऑ ऑफिस, ऑ ऑफिस, ऑ ऑफिस. तर आता आपण पुढे, चला तर आता आपण स्वरपासून तयार होणारे चित्र ओळखूया. तर पहिल्या चित्रात काय दिसतंय मुलांना? तुम्हाला काय दिसतंय? कसलं चित्र आहे ते? शाळेत जाण्यासाठी आपण वापरतो की नाही नेहमी, काय आहे ते? दप्तर. तर दप्तराचा द ची सुरुवात कशापासून होते? द पासून. तर दर स्वर आहे की व्यंजन? व्यंजनमध्ये येतो की स्वरमध्ये येतो? व्यंजनमध्ये येतो, म्हणजे हा स्वर नाही. दुसऱ्या चित्रात काय दिसते तुम्हाला? एडका. काय दिसतोय? एडका, एडकाचा ए
स्वर मध्ये येतो की व्यंजन मध्ये येतो? तर तो येतो स्वर मध्ये। तो व्यंजन आहे का मग? नाही, मग तो आहे स्वर। बरोबर। तिसऱ्या चित्रात काय दिसते तुम्हाला? तिसऱ्या चित्रात दिसते खडू, जो टीचर नेहमी वापरते। तर खडूचा ख हा स्वर आहे की व्यंजन? तर तो आहे काय? आहे व्यंजन। बरोबर, म्हणजे तो स्वर नाही। पुढच्या चित्रात पहा काय दिसतोय। पहिल्या चित्रात कप, कप म्हणजे क पासून तयार होणारा शब्द। हा स्वर आहे की व्यंजन? हे आहे व्यंजन। मग ते स्वर मध्ये येणार का? नाही, तर हा आहे व्यंजन। दुसऱ्या चित्रात पहा। दुसऱ्या चित्रात काय दिसतंय? आग पेटी। आग पेटीचा आ हा स्वर मध्ये येतो की व्यंजन मध्ये येतो? सांगा बरं। स्वर। बरोबर बरोबर ना। आता तिसऱ्या चित्रात काय दिसतंय? काय दिसतंय मुलांनो? घरटे। घरटे, घरट्याचा घ हा स्वर आहे की व्यंजन? तो आहे व्यंजन। स्वर मध्ये येतो का तो? नाही, म्हणजे हा आहे व्यंजन। आता आपण पाहूया रिकाम्या जागा। रिकाम्या जागा म्हणजे काय? फिलिंग द ब्लँक्स। आता आपण अ आई शिकलो, व्यंजन पण रिव्हिजन पण केली त्याची, तर आता आपण बघूया आपल्याला किती लक्षात आहे ते। अ नंतर काय येणार मुलांनो? आ। काय येणार? आ। आ नंतर ई, ई नंतर ई। बरोबर ना। त्यानंतर ऊ। ऊ नंतर काय येणार मुलांनो? विचार करा करा, काय येणार? ऊ। बरोबर, ऊ। ए। ए नंतर काय येणार मुलांनो? विचार करा। ए नंतर ऐ। काय येणार? ऐ। ऐ नंतर काय येतो? औच्या आधी काय येतो मुलांनो? औच्या आधी ओ। बरोबर, ओ औ अम। आता आपण अ ते अपर्यंत पुन्हा एकदा रिव्हिजन करूया। अ, माझ्या मागे म्हणायचंय। अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, रू, ए, ऐ, ओ, औ, अम, अहा, ऐ, ओ। आता आपण व्यंजन व्यंजनची उजळणी करणार आहोत। किती आहेत व्यंजन? 36। क कमळ, क कमळ, क कमळ। ख खलबत्ता, ख खलबत्ता, ख खलबत्ता। ग गणपती, ग गणपती, ग गणपती। घ घरटे, घ घरटे, घ घरटे। टपाल, ट टपाल। ठसा, ठ ठसा, ठ ठसा। ड डमरू, ड डमरू, ड डमरू। ढ ढाल, ढ ढाल, ढ ढाल। न बाण, न बाण, न बाण। त तबला, त तबला, त तबला। थ थवा, थ थवा, थ थवा। द दरवाजा, द
दरवाजा, द दरवाजा, ध धनुष्य, ध धनुष्य, ध धनुष्य, न नथ, न नथ, न नथ, प पतंग, प पतंग, प पतंग, फ फळा, फ फळा, ब बदक, ब बदक, ब बदक, भ भटजी, भ भटजी, भ भटजी, म मगर, म मगर, म मगर, य यज्ञ, य यज्ञ, र रवि, र रवि, र रवि, ल लसून, ल लसून, ल लसून, व वजन, व वजन, व वजन, श शहामृग, श शहामृग, श शहामृग, श षटकोन, श षटकोन, श षटकोन, स समयी, स समयी, स समयी, ह हरीन, ह हरीन, ह हरीन, ळ बाळ, ळ बाळ, ळ बाळ, म्हणताय ना मागे माझ्या, क्ष क्षत्रिय, क्ष क्षत्रिय, क्ष क्षत्रिय, ज्ञ ज्ञानी, ज्ञ ज्ञानी, ज्ञ ज्ञानी। आता व्यंजनची ओळख झाली आपली पुन्हा एकदा, तर आता आपण व्यंजनपासून सुरू होणारे चित्र ओळखूया। यामध्ये जे चित्र दिलेले आहेत ते आपल्याला स्वरेत की व्यंजन हे ओळखायचे आहेत। तर पहिलं चित्र कसलं दिसतंय मुलांनो, सांगा बरं। झाडू, जो आपल्या घरात आपल्या नेहमी वापरला जातो, झाडू। झाडूचा झ कसा कशापासून तयार होतो, व्यंजनपासून की स्वरपासून, सांगा बरं। व्यंजन, बरोबर बरोबर। दुसरं चित्र आहे फणस, फणसाचं चित्र दिलेलं आहे। तर फ, फ स्वर आहे की व्यंजन, सांगा बरं, सांगा सांगा, व्यंजन, बरोबर। तिसऱ्या चित्रात आपल्याला दिसतंय घर, घर, घचा घर, कुठला आहे स्वर आहे की व्यंजन, सांगा बरं, सांगा सांगा, व्यंजन, बरोबर। आता मला सांगा पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय, सांगा, जे आपल्याला नेहमी आजूबाजूला दिसतं, झाड, बरोबर। मग झाड स्वर आहे की व्यंजन, झाडचा झ स्वरमध्ये येतो की व्यंजनमध्ये, व्यंजनमध्ये, तर हा आहे व्यंजन, बरोबर। दुसरा चित्र कसलं आहे मुलांनो, कुठल्या पक्ष्याचं आहे, प्राण्याचं आहे, पक्षी, काय आहे हा, पक्षी, आणि कोणता पक्षी आहे हा, बदक, कोणता पक्षी आहे, बदक, महा स्वर आहे की व्यंजन, ब कशामध्ये येतो, स्वरमध्ये की व्यंजनमध्ये, व्यंजन, बरोबर। तिसरं चित्र कसलं दिसतं आहे, जे शेतामध्ये वापरतात, काय ते, औत, औत, तर औतचा औ स्वर आहे की व्यंजन, सांगा सांगा, काय आहे, स्वर, म्हणजे हा व्यंजन नाही। आता हे पुढचं चित्र कसलं आहे मुलांनो, छत, जे घराला असतं ना छत, त्याचं चित्र आहे। म छतचा छ स्वर आहे की व्यंजन, सांगा सांगा,
व्यंजन, कारण छ व्यंजन मध्ये येतो म्हणजे हा आहे व्यंजन. बरोबर. दुसरं चित्र कसलं आहे ओळखा बरं. ओढा. कसलं चित्र आहे? ओढा. ओढाचा ओ स्वर आहे की व्यंजन सांगा बरं. ओ स्वर. बरोबर. म्हणजे हा व्यंजन नाही. तिसरं चित्र कसला दिसतंय? कसला आहे ज्याच्यामध्ये आपण फिरतो? रिक्षा. रिक्षा चा र स्वर की व्यंजन. स्वर मध्ये येतो का र? नाही. तर व्यंजन मध्ये येतो ना, ते आहे व्यंजन. बरोबर. चला तर मुलांनो, आता आपण पुन्हा एकदा व्यंजनची उजळणी करूया माझ्यासोबत. सगळ्यांनी म्हणायचं व्यंजन. क क ख ख ग ग घ घ न न च च छ छ ज ज झ झ न न ट ट ठ ठ ड ड ढ ढ न न त त थ थ द द ध ध न न प प फ फ ब ब भ भ म म य य र र ल ल व व श श क्ष ष स स ह ह ळ ळ क्ष क्ष ण्य ण्य. गृहपाठ करायचा आहे तुम्हाला घरी. स्वर व व्यंजन पुन्हा लिहून त्याचे चित्र चिकटवणे. बरोबर. त्यामध्ये तुम्हाला सगळे स्वर एकत्र लिहायचे आहेत आणि प्रत्येक स्वरच्या पुढे त्याचं चित्र तुम्हाला चिकटवायचं आहे आणि प्रत्येक व्यंजनच्या पुढे त्याचं चित्र तुम्हाला चिकटवायचं आहे. आणि हा होमवर्क तुम्हाला घरी करायचा आहे आणि जेव्हा शाळा सुरू होणार तेव्हा मला आणून दाखवायचा आहे. बरोबर. धन्यवाद.